तब्बल 33 वर्षांनंतर मे महिन्यात रमजान हा महिना आला आहे. यावर्षी रमजान महिना 33 वर्षांनंतर कडक उन्हाळ्यात मे महिन्यात आला आहे. यापूर्वी 1985 मध्ये 21 मे मंगळवार पासून रमजान महिन्याला सुरुवात झाली होती, तर 1986 मध्ये 10 मे शनिवार पासून रमजान महिन्याला सुरुवात झाली होती, तर 1987 मध्ये 30 एप्रिल गुरुवार पासून रमजान महिन्याला सुरुवात झाली होती, आणि आता 2018 मध्ये यावर्षी 18 मे शुक्रवार पासून रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. 2018 मध्ये 18 हा अंक महत्वाचा आहे. यावर्षी 2018 मध्ये अनेक योग आले आहेत. 18 मार्च 2018 ला गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात झाली. 18 एप्रिल 2018 रोजी 3.5 मुहूर्त पैकी अक्षय तृतीया हा सण उत्साह साजरा करण्यात आला. 18 मे 2018 पासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली, तर 18 ऑक्टोबर 2018 रोजी विजयादशमी हा सण येणार आहे. अशा प्रकारे 2018 मध्ये 18 या अंकाला महत्व प्राप्त झाले आहेत. जळगाव भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईन वर ताशी 20 किलोमीटर वेगाने भादले ते भुसावळ दरम्यानच्या 9 किलोमीटर अंतराच्या रेल्वे रुळावर इंजिनाची पहिली चाचणी शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान यशस्वी झाली. जुलै महिन्यात होणारी ही चाचणी 2 महिने आधीच अर्थात मे महिन्यातच पूर्ण करण्यात आली. तिसऱ्या रेल्वे मार्गावरील भुसावळ ते भादली या 12.5 किलोमीटर अंतराचे बहुतांश काम पूर्ण झाले असून 9 किलोमीटर अंतरावर लाईनवर सिग्नल यंत्रणाचेही काम पूर्ण केले असल्याचे या मार्गाची पहिली इंजिन चाचणी घेण्यात आली. भादली पासून काही अंतरापासून ही चाचणी सुरू झाली. तिसऱ्या रेल्वे मार्गावरील 9 किलोमीटरच्या अंतरात ताशी 20 किलोमीटर वेगाने इंजिन चालून अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तिसऱ्या मार्गावरील गाडी चालवण्यासाठी लागणारी इलेक्ट्रिकच्या 25,000 व्होल्ट वायरिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. OHE काम सुरू केले असून एकाच वेळी 2 कामे रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे. 24 किलोमीटर अंतराच्या मार्गावर तिसरी व चौथी लाईन टाकली जात आहे. तिसऱ्या मार्गाचे 12.5 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून जुलै महिन्यात या मार्गावर सर्वे काम अपडेट होणार आहे. या चाचणीवेळी रेल्वेचे उपमुख्य अभियंता रोहित थवरे, कार्यकारी अभियंता राहुल अग्रवाल, सीनियर सेक्शन इंजिनियर RK जैन, सीनियर सेक्शन इंजिनियर अनिल चंचल, कनिष्ठ अभियंता दिलीप पाटील, कंत्राटदार पंकज जाधव आदी उपस्थित होते. BCN डिजिटल के सेटअप बॉक्स लगवाने के लिए आज ही अपने संबंधित एरिया ऑपरेटर से संपर्क करें या BCN डिजिटल के मुख्य कार्यालय भुसावल केबल नेटवर्क रजा चौक खड़का रोड भुसावल यहाँ संपर्क करें. BCN डिजिटल के सेटअप बॉक्स के रिमोट एवं सेल मिलने का एकमात्र ठिकान भुसावल केबल नेटवर्क खड़का रोड भुसावल. पुसद शहर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक सिंगम फेम गौतम ठाकूर यांच्या मारहाणीमुळे 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सदर युवक भीमराव तुकाराम हटे याला पोलिसांनी 354 अंतर्गत चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अधिक मारधाडच्या बाबतीत प्रसिद्ध असलेले ठाणेदार गौतम ठाकूर यांच्याकडून भीमराव हटे याला जबर मारहाण होऊन त्याची तब्येत खराब झाली. भीमराव हटे याला पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले व तब्येत जास्त बिघडल्यामुळे भीमराव हटे याला सांगवी वर्धा येथे हलवण्यात आले, पण उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस व पोलीस निरीक्षक गौतम ठाकूर यांनी केलेल्या मारहाणीमुळे भीमराव हटेचा मृत्यू झाला असून जोपर्यंत 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून गुन्हेगाराला अटक केली जाणार नाही तोपर्यंत मृत्यूदेह हलवणार नाही अशी भूमिका घेत भीमराव हटे यांच्या परिवार व सामान्य नागरिकांनी भीमराव हटेचा मृत्यूदेह पोलीस स्टेशनच्या गेटवर ठेवत धरणे सुरू केले आहेत. पोलीस निरीक्षक गौतम ठाकूर हे वादग्रस्त अधिकारी असून त्यांच्या मारहाणी व दादागिरीच्या घटना प्रसिद्ध आहेत. आता पोलीस निरीक्षक गौतम ठाकूर वर कार्यवाही होते यावर सर्वांचे लक्ष आहे. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर रहिवाशियांना अनियमित 5 ते 6 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा, दूषित पाणी, रात्री अपरात्री होणारा पाणी पुरवठा विरोधात सोलापूर महानगरपालिकेच्या गेट समोर सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शन व ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापूर महापालिकेत सत्ताधारी भाजप अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. तसेच युवा काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुडे, सोमपा गटनेते चेतन भाऊ नरोटे, आनंददादा चंदन शिवे, राहुल वर्धा, विवेक कन्ना, अर्जुन सावळे, प्रवीण जाधव, संजय गायकवाड, राहुल गोयल, कासिम नालबंद, इफ्तेकार तुळजापुरे, अनिल कोळी, महेश लोंडे, लक्ष्मण कर्ली, मनसूर गांधी, सुभाष वाघमोरे, भारत गिसगे, सोहेल पठाण आदींच्या प्रमुख उपस्थित आयुक्त अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात आले. सोलापूर महापालिकेत भाजपा सत्तेवर येऊन जवळपास 1.5 वर्ष होत आले. निवडणूक आल्यापासून त्यांच्यातील अंतर्गत भांडणांमुळे महापालिकेतील कामकाज विस्कळीत झाले असून उजनी धरणात असताना सुद्धा शहरवासियांना 5 ते 6 दिवसाआड अपुरा दूषित पाणी पुरवठा होत आहे.
अनेक ठिकाणी दूषित व रात्री अपरात्री होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे रोगराई पसरत आहे. मागच्या काही महिन्याखाली काही नागरिक दगावले सुद्धा. रात्री अपरात्री होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे अनेक नागरिकांना कामे सोडून वनवन फिरत पाण्याच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून याची योग्य दखल घेऊन सोलापूर शहरवासियांना नियमित स्वच्छ व योग्य वेळी पाणी पुरवठा करण्यात यावा, अन्यथा सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. गेल्या वर्षी कॉलरा रोगमुळे सोलापूर शहरातले लहान मुलं दगावले. यांना कुठल्याही गांभीर्याने कारण यांना मतपेटी यांना मशीनच्या ईव्हीएमच्या मशीनद्वारे त्यांचं एकच ध्येय ईव्हीएम मशीन आणले, ईव्हीएम मशीनला पूजा करणे. त्यांनी आपाप त्यांनी निवडून येतात त्यांना माहीत झालं आहे. म्हणून जनतेचा त्यांनी विकास करणार नाही, जनताला त्यांनी काम जनतेचं मन जिज्ञासं नाही म्हणून त्यांनी जनतेसाठी हा विश्वासघात करत असून त्यांचा आम्ही सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचं तीव्र शब्दात निषेध करतो.